नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या वर्षी आपण मिलेट्सवर खूप व्हिडिओज केले होते. परवा वसुंधरा धान्य महोत्सव झाला ना, त्यावेळेला पण मिलेट्सचा एक छान स्टॉल होता. तिथे मला ज्वारीचे पोहे दिसले आणि मग असं वाटलं की ह्याच्यापासून काहीतरी करायला पाहिजे. मग मी ते ज्वारीचे पोहे आणले आणि त्याच्यापासून 2-3 डिशेस मी घरी करून बघितल्या. त्यातली एक डिश मी तिथेसुद्धा सगळ्यांना चाखायला नेली होती बरं का, आणि सगळ्यांना ती डिश अतिशय आवडली आणि सगळ्यांनी मला त्याची रेसिपी ताबडतोब अनुराधा चॅनलवर टाका असं सांगितलं. आणि म्हणून आजची रेसिपी ही सगळ्या त्या आपल्या व्ह्युअर्सना, ज्यांनी ती चाखून बघितली आहे आणि ज्यांना चाखायला मिळाली नाही परंतु अतिशय उत्तम अशी रेसिपी, झटपट होणारी, विशेषतः उन्हाळ्यामध्ये मुलांना देण्याकरता अतिशय उत्तम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. एवढे सगळं मी त्याच्याबद्दल बोलले परंतु त्या रेसिपीचं नाव अजून तुम्हाला सांगितलंच नाही आहे. रेसिपीचं नाव आहे ज्वारीच्या पोह्याचे काकडी घालून केलेले दडपे पोहे. काय भन्नाट आहे की नाही रेसिपी? चला तर मग ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात मग. आज आपण ज्वारीच्या पोह्याचे काकडी घालून दडपे पोहे करणार. असे बाजारामध्ये हे ज्वारीचे पोहे आपल्याला विकत मिळतात. आता पहिल्यांदा काय करायचं की आपण एक पातेलं घ्यायचं. पातेल्यात हे पोहे आपण सगळे घालून घ्यायचं. ह्या ज्वारीच्या पोह्याचा चिवडा किंवा आणखीन अनेक प्रकार करता येतात. आज आपण हा केलाय तर तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेलच. आणि मग तुमचे अभिप्राय आले की आपण आणखीन खूप पदार्थ करूयात. आता ह्याच्यामध्ये मी आपलं प्यायचं नेहमीचं साधं पाणी घातलंय आणि असं 2-3 हे चांगले हाताने फिरवून घ्यायचे, म्हणजे ते थोडे मऊ होतील. आपले जे नेहमीचे पोहे असतात त्याच्यापेक्षा हे थोडे कडक असतात, त्यामुळे आपल्याला जरा जास्त वेळ, म्हणजे त्या पोह्यांपेक्षा 1-2 हे पोहे आपल्याला जास्त पाण्यामध्ये ठेवावे लागतात. आहे की नाही, थोडे फुगलेत आता हे पोहे आणि फारही अगदी मऊ होऊ द्यायचे नाही. आता हे पोहे आपण गाळून घेऊयात, म्हणजेच काय की यातलं पाणी आपण काढून टाकूयात. हे आपले पोहे चांगले मऊसर भिजले गेले बरं का, त्याच्यावर बाकीचे जिन्नस घालून आपण दडपे पोहे तयार करून घेऊ. एक मात्र लक्षात ठेवायचं, खूप वेळ जर पाण्यात ठेवले गेले तर हे या पोह्यांचा गचका होतो. मध्ये थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते. या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार. व्ह्युअर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंटमध्ये देणार आहोत. हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता आपण एक दुसरं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये हे सगळे पोहे आपण घालून घेऊ. ह्याच्यात आपण आपल्याला आवडेल असा भरपूर ओल्या नारळाचा चव घातला. हा थोडा कोरडा झालाय कारण आता त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं, पण आता आज आपल्याला पोहे तर करायचे होते, चव त्याला तशीच येणार आहे, फक्त तो थोडासा कोरडा झाला. अंदाजे मी ह्याच्यामध्ये 1 नारळाचा चव घातला. ह्याच्यात आपण आता काकडीची साल काढून घेतली आहे आणि चॉपरमधनं बारीक करून घेतली, ती आपण ह्याच्यात घालणार. आपल्या आवडीप्रमाणे चॉप केलेली हिरवी मिरची, अंदाजे 2 साखर, चवीपुरतं मीठ. आपलं खोबरं जरा कोरडं होतं की नाही, म्हणून ओलसरपणा येण्याकरता नारळाचं दूध होतं ते थोडंसं 1-2 नारळाचं दूध मी ह्याच्यामध्ये घातलं, त्यामुळे आपल्या पोह्यांना छान चव येईल. आता हे आपण विकतचं नारळाचं दूध घातलं होतं हं. आता ह्याच्यात आपण लिंबू पिळूयात. अंदाजे 2 लिंब मी चवीपुरती पिळून घेणार, कारण त्याला आंबटपणा आला पाहिजे, नाहीतर मग काय होईल, चव चांगली येणार नाही. आणि लिंबू नेहमी ताजंच पिळायचं बरं का. आहे की नाही, उन्हामुळे अगदी छोटी छोटी पिटुकली लिंब मला मिळाली, मग तीच आता आपण ह्याच्यामध्ये घालणार होतो. आता ह्याला आपण एक छान फोडणी देऊयात. मोहरी आणि हिंग घालून आपण फोडणी केली आहे, ती आपण ह्याच्यात घालणार आहोत. पहिल्यांदा थोडीच घालूयात, लागली तर आपण आणखीन घालूयात. आहे की नाही, किती झटपट झाले की नाही, आणि शिवाय चवदार. तुमच्या लक्षात आलं का की हे पोहे किती छान फुगलेत. आपण जे नेहमीचे तांदूळाचे पोहे असतात त्याचे दडपे पोहे करतो, त्यावेळेला ते नारळाचं पाणी शिंपडून ते आपण ओलावून घेतो म्हणून आणि ते दडपून ठेवतो, तसे सुद्धा हे आपण करू शकतो. पण हे थोडे कडक असतात ना, म्हणून मी आपलं हा पर्याय जास्त निवडते की आपण चक्क ते
चक्क पाण्यामधनं काढून घ्यायचं, म्हणजे मग ते छान होतं. भरपूर कोथिंबीर घालूयात, म्हणजे कसं छान दिसतं, हो की नाही? उन्हाळा आहे, कोथिंबीर महाग आहे, पण तरीसुद्धा थोडीशी घालावी बरं का. आपले काकडीचे ज्वारीचे दडपे पोहे तयार झाले. आता एक छान आपण सगळ्यांना वाढायला घेऊ. अशी चविष्ट, रुचकर, पौष्टिक, सगळ्यांना आवडणारी, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.